अरे ईशो काय गं आलेस? पण काय गं काय होतंय तुला? हां तू तुला काही त्रास होतोय का? अगं तू मला सांगितलं नाही तर मला कसं कळेल की तुला काय होतंय? हां ए राजा काय होतंय बेटा? आई मला कॉन्सन्ट्रेशन नाही करता येते. ठीक आहे आराम कर. आणि हे बघ मी इथेच आहे. काय लागलं तसं हे असं किती दिवस चालणार आहे? तिची तब्येत बरी नाही आहे तरी ती प्रयत्न करते आहे. कसले प्रयत्न करते? तू तिला लाडावून ठेवलेस ना त्याचे परिणाम आहे ते सगळे. आज तुझ्या भावाची फर्म आहे म्हणून सगळे सहन करतायत. उद्या स्वतः सीए झाले आणि बाहेर गेली कामाला कोण सहन करणार आहे? हे आम्हाला ना ती सीए नाही झाली तरी चालणार आहे. अरे फक्त तिने शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ राहावं एवढीच माझी इच्छा आहे. आणि ज्याच्या ज्याच्यातून तिला आनंद मिळतो ते सगळं तिने करावं असं वाटतं मला. अच्छा मी तिचा बाप आहे मला सुद्धा कळतं. तिने आनंदी राहावं असंच मला सुद्धा वाटतं. नाही नाही मान्य आहे मला. मी कधी कधी तिच्यावर ओरडतो, टीका करतो, वर्मी लागेल असं बोलतो. पण तिने अभ्यास करावा एवढंच मला वाटतं बस. अहो तिची तब्येत बरी नाही आहे, तिचं कॉन्सन्ट्रेशन नाही होतंय, तुम्हाला दिसत नाही आहे का? ओ कम ऑन नाउ, त्याचा आणि अभ्यासाचा काय संबंध आहे? अशा तिला हवं ते करिअर तिने चूज केलंय. मी मध्ये आलो तो का त्यावेळी? पण अचीवमेंट कुठे आहे? काय माझ्याकडून कुठे काय कमी पडलोय का मी? माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे की तिने शिकावं आणि नाव कमवावं बस. आता ही अपेक्षा ठेवणं पण चूक आहे का? मला तिच्या करिअर पेक्षा तिचं आयुष्य जास्त महत्वाचं आहे. बस करा आता बस करा. कंटाळा आलाय मला रोज तीच तीच चर्चा करू. मी चहा टाकते. हॅलो. हा अरे बोल अमरीश, काय म्हणतोस? कसा आहेस? मी काय, मी मजेत. अहो मम्मा पण मजेत आहे किचनमध्ये. तिच्यात मात्र काहीही फरक नाही आहे. अरे मी तिच्या पुढे हातच टेकलेत. अरे साधा सीएचा पहिला ग्रुप तिला पास करता आला नाही तर काय बोलणार सांग. तू निरुपयोगी आहेस निरुपयोगी. हे असल्या आयुष्याला काय अर्थ आहे का? तुझ्या जगण्याला काही अर्थ नाही अमरीश. तुला सांगतो ही मुलगी ना आपल्या घरावर कलंक आहे. आणि माझं नाव खराब व्हावं ना म्हणून मुद्दाम अशी बाब. तू बिनकामाची आहेस, ऐकाऊ आहेस. घरकामात कुठली मदत नाही. दिवसभर नुसतं कलंक आहेस. कलंक तुझ्या जाण्याला, तुझ्या जगण्याला काही अर्थ नाही. तुझ्या जाण्याला कुणाला काही फरक पडणार नाही. तू बिनकामाची आहेस. तुझा अशी आहेस, ऐकाऊ आहेस. उपयोगी आहेस निरुपयोग. कलंक आहेस. तू बिनकामाची आहेस. तुझ्या जगण्याला काही अर्थ नाही. तुझा जगणे काही उपयोग नाही. तू तुझ्या कामाची काही फरक पडणार. ऐकाऊ आहेस. तुझ्या जगणे काही तू करिअर उपयोगी आहेस. तू निरुपयोगी काळशी आहेस. ऐकाऊ आहेस. तुझ्या जगण्याला काही कलंक आहेस. कलंक जगणे काही उपयोग नाही. तुझ्या काही फरक पडणार.
करणार नाही. मी उपयोगी आहेस तू. मी उपयोगी काही योग्य नाही. साध्या साध्या गोष्टी न कळल्यासारखं वागते म्हणजे भ्रमिष्ठ वगैरे झाल्यासारखी. पुस्तकं डोळ्यासमोर ठेवून तासन तास नुसती बसून राहते. कसा क्लिअर करणार आहे फर्स्ट ग्रुप? नाही तर काय स्वच्छता नाही. एक मिनिट एक मिनिट. सो हाऊ इज इट गोइंग ऑन? आय गेस ऐश्वर्या आता ठीक आहे. तिचा आजार उलटण्याची ही तिसरी वेळ होती तेव्हा आता आपल्याला जास्त काळजी घ्यायला हवी. आणि ह्यावेळेस तर तिचा आजार जास्त तीव्र प्रमाणात उलटला. तिला ECT द्यावं लागलं त्यामुळे स्टेबल व्हायला तिला थोडासा वेळ लागेल. बट डोंट वरी, शील बी फाईन. हो म्हणजे ना ती आता नियमितपणे औषधं घेते आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्यावर विणकाम भरतकाम सगळं करायला लागली आहे. तिच्या तिच्या पद्धतीने करते पण करते. हां गुड. अशोकजीना आज तुमच्या सोबत येता आलं हे पाहून खूप बरं वाटलं. तुम्ही कसला विचार करताय अशोकजी? हे सगळं कधी संपणार आहे? आणि हे भरतकाम वगैरे करण्यामुळे तिला कशी काय मदत मिळणार आहे याचा विचार करतोय. नाही मी समजू शकते. म्हणजे ऐश्वर्याच्या भविष्याचा विचार आला की तुम्हाला त्रास होतो. कारण तुम्ही आणि तुमचा मुलगा आयुष्यात खूप यशस्वी झालाय आणि ऐश्वर्यानेही तुमच्यासारखं आयुष्यात यशस्वी व्हावं असं तुम्हाला वाटतंय. येस बट ॲज यू कॅन सी तिने फक्त ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केलंय. देन इट ऑल स्टॉप्ड. आता अशा वेगाने ती CA कधी होणार? व्यावसायिक म्हणून काम कधी करायला लागणार कोणास ठाऊक? माझ्या मोठ्या मुलाला आयुष्यात जेव्हा जेव्हा मी काही आव्हान दिलं ना त्यावेळी त्यांनी आयुष्यात काही चांगलं करून दाखवलंय. हो पण हिचं मात्र त्याचा काही परिणाम झालाय का? तुला सांगते सविता. जेव्हा म्हणजे ती CA पहिला ग्रुप नापास झाली ना तेव्हाच मी यांना सांगितलं होतं की तुम्ही ना तिच्याशी नीट वागा. ती ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते पण हा माणूस तिच्याशी बोलायचंच बंद झाला. पूर्णपणे दुर्लक्ष केलं यांनी तिच्याकडे आणि मग तिने स्वतःला अभ्यासात अधिक काढून घेतलं. ती ती आणखीन प्रयत्न करायला लागली पण त्यात तिचा पूर्ण कॉन्फिडन्स गेला आणि आता तर तिने तिने स्वतःला गोळा घेऊन संपवण्याचा प्रयत्न केला. शांत व्हा शांत व्हा आशाताई शांत व्हा शांत व्हा. बरं वाटेल तुम्हाला थोडं पाणी घ्या. तुमची जर हरकत नसेल ना आशाताई तर मला अशोकजींशी थोडस एकट्यांशी बोलायचंय. चालेल? तुम्ही थोडा वेळ बाहेर बसता. चालेल. अशोकजी तुम्ही एक वडील आहात आणि तुमचं ऐश्वर्यावर खूप प्रेम आहे हे मी समजू शकते. पण तुम्ही ज्या प्रकाराने तिच्याशी संवाद साधता त्यातून तुमचं प्रेम आस्था तिला दिसते असं वाटतं तुम्हाला? तिच्या फेल्युअर नंतरच्या तुमच्या रिॲक्शनचा विचार करा. त्यावेळेसची ती ग्रॅव्हिटी इंटेन्सिटी आज जरा आठवून पहा. तिच्याशी बोलला नाही तर तिला पश्चाताप होईल. ती अधिक जोमाने अभ्यास करेल आणि यशस्वी होईल असं तुम्हाला वाटलं पण तसं झालं? डेफिनेटली नॉट.
इट वॉज ऑल अनएक्सपेक्टेड. म्हणजे ही म्हणाली तसं परीक्षा सोडाच पण अभ्यासही जेमतेमच केला तिने. अशोकजी माझा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही. ऐश्वर्या आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या परीक्षेमध्ये फक्त एका प्रयत्नात अपयशी ठरली आहे आणि हे वास्तव आपल्याला स्वीकारायला हवंय. मी आयुष्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे अशी भावना तिच्या मनात निर्माण झाली आहे तुमच्या रिॲक्शनमुळे. म्हणजे परफॉर्मन्स आणि सक्सेस या दोन अटी तुम्ही तुमच्या मुलांना घातल्यात. तुमच्या मोठ्या मुलांनी त्या पूर्ण केल्या पण तुमची मुलगी नाही पूर्ण करू शकली, तर तुम्ही तिच्याशी वागणं बदललं? आशाताईंचं तसं नाही, त्यांनी दोन्ही मुलांना अनकंडिशनली ॲक्सेप्ट केलं. आपण म्हणतोय की ऐश्वर्याच्या आजारामुळे ती वास्तवापासून दूर गेली आहे, पण आपण कधी आपलं वास्तवाचं भान चेक केलंय? कधी चेक केलंय आपलं रियालिटी परसेप्शन? बरोबर आहे तुमचं. म्हणजे ऐश्वर्याला काही त्रास होतोय हे पटवून घेणं जड जाते आणि आता तर तिला खूप औषधं घ्यावी लागणार. तिने लवकर बरं व्हावं आणि पटकन यश मिळवावं असं वाटतं मला. पण मला एक कळत नाही, माझा मोठा मुलगा नॉर्मल आहे, अगदी अगदी नॉर्मल, पण मग हिलाच कसं काय मानसिक आजार होऊ शकतो? मी समजू शकते, पण स्किझोफ्रेनिया आहे ना, हा विचारांचा आजार आहे. म्हणजे मेंदूमधल्या जैवरासायनिक बदलांमुळे किंवा न्यूरोकेमिकल इम्बॅलन्समुळे हा होतो. पण ते सगळ्यांच्याच बाबतीत होतं असं नाही ना, काही मुलांमध्ये ही प्रक्रिया होते. माणसाच्या सर्वांगीण विकासाला ह्या आजारामुळे बाधा येते, जे आपण ऐश्वर्याच्या बाबतीत बघतोय. ऐश्वर्याला हा आजार झाला, म्हणजे माझ्या मुलीला हा आजार झाला, म्हणजे पालक म्हणून मी अपयशी ठरलो, या विचाराने बहुतेक तुम्हाला त्रास होतोय. यू आर राईट, बट आय एम कन्फ्युज. म्हणजे आता काय करायचं हेच मला कळत नाही. स्वतःला कसं बदलायचं? मला तुमचा गोंधळ कळतोय. अहो, तुम्हाला स्वतःमध्ये बदल करावासा वाटतोय, हीच मोठी सकारात्मक गोष्ट आहे. आता असं करा, ऐश्वर्याला आवडणारी एक ऍक्टिव्हिटी घेऊन ती रेग्युलर बेसिसवर तिच्या बरोबर करत राहा. हा, मात्र एक लक्षात ठेवा, तुमचा रिस्पॉन्स किंवा रिॲक्शन ही तिच्या वागण्यावर अवलंबून नाही ठेवायची. कसं आहे ना अशोकजी, तुम्हाला नेहमीच एक्सप्रेस वेनी जाण्याची सवय आहे, पण इथे आपण शोधतोय गवतामध्ये लपलेली एक छोटीशी पायवाट. जमेल? आय ट्राय. गुड, ऑल द बेस्ट. बाळा, मला कळत नाहीये मी तुझ्याशी कुठल्या तोंडाने बोलू. माझ्या वागण्याचा तुला त्रास होत होता, पण माझा उद्देश चुकीचा नव्हता बेटा. तू खूप प्रयत्न केलेस, हो, तुला कॉन्सन्ट्रेट करायला त्रास होत होता,
औषधही खूप घ्यावी लागली. पण तू प्रयत्न सोडला नाहीस. आणि इतके प्रयत्न करून सुद्धा जेव्हा यश मिळत नाही ना तेव्हा किती वाईट वाटतं मला मला माहिती आहे. पण तू परीक्षा दिलीस ना याचा मला खूप आनंद वाटला. हरकत नाही बेटा, तू म्हणत असशील तर आपण पुन्हा प्रयत्न करू. हा पण या प्रयत्नात मी तुला मदत करणार आहे. तू आधी पुस्तक बंद कर. स्क्रॅबल खेळूया आपण. आज नको, उद्या खेळू. चालेल चालेल, उद्या खेळू आपण. उद्या संध्याकाळी 6 वाजता चालेल. ओके ठीक आहे, उद्या खेळू. हा ऐश्वर्या, ऐश्वर्या खेळूया. ये खेळू. पटकन वाव क्या बात है. करेक्ट.